नमस्कार, मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे। मी आहे किरण सोनावणे। सर्वप्रथम मॅक्स महाराष्ट्रच्या कोट्यवधी प्रेक्षकांना संविधान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। भारतीय संविधानाच्या एकूणच चर्चेमुळे त्याच्या वेगवेगळ्या पद्धतीवरती मॅक्स महाराष्ट्र दरवर्षी चर्चा घडवून आणत असतात। यासाठी मॅक्स महाराष्ट्र संविधानाचे अभ्यासक, कार्यकर्ते, त्या संदर्भात आंदोलन करणारे, वेगवेगळ्या पद्धतीने चळवळी चालवणाऱ्या अनेक लोकांशी आपण बोलत असतो। आता आपण ज्यांच्याशी बोलणार आहोत ते हेमंत सामंत सर आपल्या सोबत आहेत। हेमंत सामंत सर, स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्र मध्ये। नमस्कार। हेमंत सामंत सरांबद्दल सांगायचं म्हणजे हेमंत सामंत सर हे संगणक क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत। त्या संदर्भातला त्यांचा दांडगा असा अनुभव आहे आणि हे करत असताना ते सामाजिक क्षेत्रात सुद्धा मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे। मुंबईत असणारी संत गाडगे महाराज धर्मशाळा आहे, त्या ठिकाणी ते विश्वस्त आहे। संकल्प सिद्धी नावाची जी संस्था आहे तिथे सुद्धा, त्यामध्ये सुद्धा ते विश्वस्त आहे। त्याचबरोबर सेवा सम्राट गुणवंतराव चऱ्हाटे चॅरिटेबल ट्रस्ट याच्यामध्ये सुद्धा ते विश्वस्त आहे। अशा अनेक पद्धतीनं ते काम करत असतात। इतकंच नाही तर वेगवेगळ्या पद्धतीनं ते पत्रकारिते सुद्धा सक्रिय आहे। पत्रकारिते भक्ती संगम नावाचं जे एक मासिक आहे, म्हणजे रिलिजियस, म्हणजे धार्मिक क्षेत्राला वाहिलेलं, त्याचे ते गेले 22 वर्ष संपादन म्हणून काम करतायत। आणि जे जर्नलिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्र या संस्थेचे जनरल सेक्रेटरी आहे, असा त्यांचा सामाजिक आणि इतर क्षेत्रातला दांडगा अनुभव आहे। आपण सरांशी एकूणच संविधानाच्या संदर्भामध्ये संविधान आणि कामगार या विषयावरती चर्चा करणार आहोत। सर, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। आणि संविधानाच्या अस्तित्वात येण्याच्या अगोदर, म्हणजे 20 नोव्हेंबर 1949 ला आपण संविधान स्वीकार केला, त्यानंतर 26 जानेवारी 1950 ला या देशामध्ये संविधान लागू झालं, तर त्यापूर्वी या देशातील कामगारांच्या संदर्भातली काय व्यवस्था होती, काय अवस्था होती, आणि संविधान आल्याच्या नंतर त्यांच्या जीवनामध्ये नेमका काय फरक पडला, संविधानाचं नेमकं काय महत्व आहे? नमस्कार। याच्यामध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्याला आपण भारत ही एकमेव अशी व्यवस्था आहे की याच्यामध्ये आपण जरी त्या काळामध्ये जरी टीकेचा विषय झाला असला की संविधान समितीला खूप वेळ लागतोय संविधान बनवण्यासाठी, तर एवढं सगळं असूनही त्याच्यामधल्या ज्या असंख्य जी क्लिष्टता अशी विचारात घेतल्यानंतर ते अनेक लोकांनी अनेक प्रकारे चर्चा करून अनेक त्यांच्या सभा आणि हे चर्चा सत्र ठेवून त्याच्यामधनं आपण वेगवेगळ्या तसेच याच्याबरोबर जगातल्या वेगवेगळ्या राज्यघटनांचा अभ्यास करून ही आपली जे आपलं जे संविधान आहे ते आपल्या सर्व समावेशकतेसाठी असं तयार करण्यात आलं। म्हणजे ह्याची जी रचना आहे ती रचनेची जी क्लिष्टता बघितल्यानंतर हे कार्य खरोखरच एक आगळं वेगळं होतं। आपल्याला आपण आता 74 वर्ष आपण पूर्ण करत आहोत या गोष्टीला आणि 75व्या वर्षाकडे आपली वाटचाल होणार आहे। तर याच दिवशी आपल्याच दिवशी स्वातंत्र्य मिळालेल्या दुसऱ्या देशाच्या बद्दल आपण विचार केला तर हे संविधान म्हणजे त्यांच्याकडे काय त्यांनी केलं आणि आपल्याकडे आपण काय केलं आणि त्याच्यामुळे आपल्या आणि त्यांच्यामध्ये किती मोठी तफावत पडली आहे हे आपल्याला आज याचा साक्षात्कार होईल। पण ह्याच्या मागचा जो विचार आहे तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण घटनेचे शिल्पकार म्हणून आपण त्यांचा विचार होतो आणि जगात त्यांचं नाव याच्यासाठी घेतलं जातं, आदराने घेतलं जातं। त्यांना ते तर म्हणजे सर्व सर्व म्हणजे एखादा माणूस चॅम्पियन असतो, आपण मल्टी टास्किंग पर्सन कॉम्प्युटरच्या क्षेत्रामध्ये म्हणतो मल्टी टास्किंग, हे तर सर्वच बाबतीमध्ये त्यांचा अभ्यास प्रचंड मोठा दांडगा होता आणि एक सगळ्यात चांगला गुण होता म्हणजे त्यांनी अभ्यासाशिवाय त्यांनी कुठलंही प्रकटन असं केलेलं नाही। तर हा विचार केला तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला त्यात दिसून येतं की याच्यामध्ये सत्यशोधक चळवळ जी आहे, सत्यशोधक समाज, त्याची पण आता आपण 150वी वर्ष साजरं करतोय। तर हा मूळ विचार जो आहे
तो विचार आहे तो ज्योतिराव फुलेंनी दिलेला आहे. आणि ब्रिटिशांचे सेवक धोरण आणि औद्योगिक धोरण याच्यामधून कष्टकऱ्यांना कशा नोकऱ्या मिळतील याच्याबद्दल त्यांचा एक जो दृष्टिकोन होता, तर तो दृष्टिकोन त्यांचेच सहकारी राव बहादूर नारायण मेघाली लोखंडे यांच्या नावाने आज आपण आपल्याकडे मुंबईमध्ये राष्ट्रीय दर्जाची अशी संस्था चालवली जाते आणि ती कामगार क्षेत्रामधल्या मोठे अधिकारी जे बनू इच्छितात तर त्यांना नेमके कामगारांचे प्रश्न कसे समजतील याच्यासाठी ती संस्था कार्यरत आहे. महाराष्ट्र शासनाची ही संस्था आहे आणि याला असा विद्यापीठाचा दर्जा आहे. तर यांनी जो नारायण मेघाजी लोखंडे यांनी आवाज उठवला आणि तोच याचा पाया असा म्हणता येईल. आणि बॉम्बे मिल बॉम्बे मिल हँड असोसिएशन असं ही पहिली कामगार संघटना आपल्या देशामध्ये त्यावेळेला त्यांनी निर्माण केली. आणि ऍक्च्युली ह्याच्या अगोदरचा विचार केला तर आपल्याकडे जी 12 बलुतेदार पद्धती होती, तो मोबदला कष्टकऱ्याला त्याचा मोबदला धान्य रूपात मिळेल, काही लोक अल्प भूधारक शेतकरी होते तर त्यांना दुसरा काही पर्यायच नव्हता की बाबा त्यांना दुसऱ्या कोणाकडे ते राबल्याशिवाय काही पर्याय नव्हता आणि काहींना जमीनच स्वतःची नव्हती. तर ह्या सगळ्यांच्या आयुष्यभराचे कष्ट आहेत याचा ज्योतिराव फुलेंनी विचार केला आणि त्यांनी जो लिहिलेला आहे शेतकऱ्यांचा आसूड, तर तो शेतकऱ्यांचा आसूड हे म्हणजे प्रत्येक कामगार चळवळीमध्ये ज्यांना कोणाला वावरायचं आहे या सगळ्यांनी म्हणजे तो एक बायबल टाईप असं किंवा एखादा आपण गीता टाईप असं वापरते करायला पाहिजे. तर त्याच्यामधनं त्यांनी जे सगळे प्रश्न आहेत ते जे मांडले त्याच्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की शाहू महाराज आहेत. तर हे या शाहू महाराजांनी फार मोठं त्याच्यामध्ये आपलं स्वतःचं काम केलं. याचं कारण का की 26 जुलै 1902 साली म्हणजे आता आपण विचार करतो 121 वर्ष त्यालाही झाली, ते 121 वर्षापूर्वी राजर्षी शाहूंनी मागास वर्गीयांना नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याचा अध्यादेश काढणारा आपला देश आहे. म्हणजे आपल्या देशाला स्वातंत्र्य नाहीये, आपण परतंत्रेत आहोत, आपल्यावरती कोणतरी गुलामगिरी लागत आहे, पण तरी सुद्धा आपले जे कोण राजे महाराजे होते तर त्यांच्यामध्ये कष्टकऱ्यांबद्दलचा एक सहानुभूती असणारा एक राजर्षी शाहू म्हणून आपण त्यांचा उल्लेख करता येईल. तर राजर्षी शाहूंनी काय केलं नाही तर राजर्षी शाहूंनी मुलांसाठी वसतिगृह केली, मुलांनी शिकावं म्हणून कोल्हापुरामध्ये शिकावं म्हणून फार मोठे मोठे जगातले तज्ज्ञ आहेत त्यांना विनंती करून कोल्हापूर विद्यापीठात आणले, म्हणजे कोल्हापूरच्या भूमीमध्ये आणले आणि त्यांच्याकडनं सगळं विद्यार्थी घडवले आणि ह्यातले अनेक विद्यार्थी आहेत हे पुढे कामगार चळवळीमध्ये उतरलेले आपल्याला दिसून येतील. तर हे राजर्षी शाहूंचं कार्य हे साधारण स्वातंत्र्यापूर्वीचा 45 वर्षापूर्वीचा हा अध्यादेश आहे. आणि त्याच्यानंतर 16 एप्रिल 1920 साली नाशिकमध्ये ते आले होते आणि त्यांनी त्यावेळेला आपल्या भाषणात असा उल्लेख केला होता की ह्या मागासवर्गीयांना किंवा जो शोषित समाज आहे जो दुर्लक्षित समाज आहे ह्याला तुम्ही जर मुख्य प्रवाहात नाही आणला तर आपल्याला जगामध्ये हे जे काय आपण साध्य करायचं आहे ते साध्य करता येणार नाही आपल्याला असं आपल्याला त्यांनी आपला संदेश दिलेला होता. आणि त्या ही एक हा एक पाया असा समजता येईल. त्याच काळामध्ये तामिळनाडू प्रांतामध्ये रामस्वामी पेरियार आहेत, यांनी ब्राह्मणेतर समाज जो आहे तो 80% समाज आहे आणि मात्र त्यांना नोकऱ्यांमध्ये अतिशय अल्प प्रमाण आहे, त्यामुळे मागासवर्गीयांच्या आरक्षणासाठी रामस्वामी पेरियार यांनी तामिळनाडूमध्ये प्रयत्न केले आणि असमानता दूर करून ब्राह्मणेतर समाजांना 48% आरक्षण आहे हे देण्यात आलं. ते पण देण्यात आलं 26 सप्टेंबर 1921 साली आणि परत त्याचा एक नवीन अध्यादेश काढण्यात आला तो 15 ऑगस्ट 1922 साली काढण्यात आला. म्हणजे हे पण जवळजवळ 25 वर्ष आपल्या स्वातंत्र्याच्या अगोदर 25 वर्ष अध्यादेश काढून लोकांना कष्टकऱ्यांना एक आपल्या सहानुभूतीने आपल्यामध्ये सामावून घेणं हा एक फार मोठी गोष्ट भारतात झालेली होती. तामिळ प्रांतामध्ये रामस्वामी यांचं नाव रामस्वामी पेरियार यांचं नाव आदराने घेता येईल
आणि या काळामध्ये एक त्या काळातला युवक असलेले आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तर ह्यांनी हे सगळे जे काय बदल चाललेले आहेत त्याचा ते अगदी बारकाईने अभ्यास करत होते असं त्यांच्या वेळोवेळी लिहिलेल्या लेखांमधून दिसून येतं. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे बहिष्कृत भारतमध्ये आंबेडकरांना त्या तत्कालीन जी काय कम्युनिस्ट पक्षाची जी पक्षांनी स्थापन केलेल्या ज्या युनियन होत्या, ज्या संघटना होत्या, कामगार संघटना होत्या, तर त्या ठिकाणी त्यांचं काम आहे ते कशा प्रकारे चालतं याच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये थोडासा एक संदेह होता. आणि स्वतःच एक नेतृत्व निर्माण करणारी अशी जी ही जी कम्युनिस्टांची जी चळवळ आहे आणि त्याच्यामधनं फक्त काही लोकांना काहीतरी सुखावल्यासारखं दाखवावं असा जो त्यांचा भाव जो होता, तर तो जरा कुठेतरी आंबेडकरांना खटकत होता असं बहिष्कृत भारतमधले त्या काळातले अनेक अग्रलेख वाचताना आपल्या डोळ्यासमोर येतं. आणि त्यांनी ऍक्च्युली खडे बोल सुनावलेले त्याच्यामध्ये दिसून येतात. आणि कामगारांबद्दलचं चिंतन या बहिष्कृत भारतमध्ये हे स्वातंत्र्यापूर्वीच फार मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं होतं. आणि त्यावेळेला 1934 मध्ये यांनी म्युन्सिपल कामगार संघटनाची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली आणि म्युन्सिपल कॉर्पोरेशन, त्यामुळे आजही आपण जे कॉर्पोरेशन मानतो, तर त्यावेळेला ते मुंबई जो प्रांतिक, मुंबई हा प्रोव्हिन्स होता, हे प्रांतिक सरकार त्या काळामध्ये अस्तित्वात असलेली आपल्याला दिसून येतील. याच्यामध्ये एक आणखीन एक आदराचं नाव घेता येईल, ते म्हणजे जो विचार आहे तो एखाद्या साहित्यिक माणसाने दिल्यानंतर तो विचार आहे तो फार मोठा प्रबळ विचार ठरतो समाजामध्ये. याच्यामध्ये आदराने नाव घेता येतात लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं. तर अण्णाभाऊ साठे म्हणाले की म्हणजे ते त्यांचं एक काव्यच होतं की तुम्ही जी पृथ्वी आहे ती शेषनागाच्या पाण्यावरती तोललेली आहे, तर असं नसून ती पृथ्वी ती या श्रमिकांच्या कष्टकऱ्यांच्या तळ हातावरती तरलेली आहे, असा हा जो त्यांनी जो विचार दिलेला आहे हा फार फार असा आगळावेगळा असा विचार आहे. त्याच्यानंतर 7 नोव्हेंबर 1938 मध्ये आंबेडकरांनी सार्वजनिक संप केला आणि तो पहिला यशस्वी त्यांचा संप मानता येईल. 1942 ते 1946 मध्ये आपलं भाग्य असं म्हणायला पाहिजे की आंबेडकरांना या प्रांतिक सरकारच्या म्हणजे गव्हर्नर जनरलने आपले कामगार मंत्री म्हणून नियुक्ती दिली आणि 1936 मध्ये स्वतंत्र मजदूर पक्ष याचे बीज त्यांनी रोवलेले होते. आणि शेतमजूर आणि कामगार जी भूमिका महात्मा ज्योतिबा फुले यांनी घेतलेली होती, शेतकऱ्यांचा जो आसूड आहे, तर शेतमजूर आणि त्याच्यासोबत कष्टकरी यांच्यासाठी स्वतंत्र मजूर पक्ष केला, तर त्यावेळेला आता एक 1935 साली त्या प्रांतिक सरकारना एक स्वायत्तता देण्याचं एक धोरण ब्रिटिशांनी अवलंबलेलं होतं. आणि त्याच्यामध्ये आपलं बहिष्कृत हितकारिणी ही हे नाव हे सर्वानुमुखी होईल का याची शंका असल्यामुळेच स्वतंत्र मजूर पक्ष असा त्यांनी स्थापन केला असावा. आणि सर्वसमावेशक असं त्याचं म्हणजे बहिष्कृतांसाठीच नव्हे तर सर्वसमावेशक त्याचं धोरण दिसेल असं स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन केला. आणि त्याच्यामुळे त्यांना त्यावेळच्या निवडणुकीमध्ये त्यांना विधिमंडळात त्याच्यामध्ये यशही मिळालं. तर आम्ही मगाशी उल्लेख जसा केला तसं लाल बावटा ज्या संघटना होत्या, लाल बावटा म्हणजे कम्युनिस्टांची ज्या संघटना होत्या त्या म्हणजे भारतभरात त्यांनी मुळ पसरलेली होती सगळी, पण 26 एप्रिल 1929 मध्ये त्या संपाबाबत आंबेडकरांनी कम्युनिस्ट क्रांती घडताना जी टीका केलेली होती ती फारच विचार करण्यासारखी आहे. तर त्यांनी ह्याच्यामध्ये बहिष्कृत भारतमध्ये त्याची नोंद केलेली आहे. ते आपल्या भाषणातही त्यांच्या नोंदी या मिळतात की क्रांती घडवताना न्यायाने सत्य पाहायचे नाही आणि अत्याचार निषिद्ध मानायचा नाही, वेळ पडण्यास रक्तपात करायलाही थांबायचे नाही आणि राज्य स्थापायचे हा रशियन क्रांतिकारी विचार आहे, ह्याला आंबेडकरांचा कुठल्याही प्रकारच्या प्रकारे दुजोरा नव्हता. की तुम्ही सत्य आणि न्यायासाठी जरूर लढा, पण त्यासाठी क्रांती जी होणार आहे
त्या क्रांतीसाठी अत्याय करायचा आणि त्याच्यामध्ये रक्तपात घडवायचा हे बाबासाहेबांच्या स्वभावाला पटणार नव्हतं. आणि बाबासाहेब हे संयमित नेतृत्व म्हणूनच जगापुढे आले. त्यांच्यावरती स्वतःवरती झालेला जो अन्याय आहे, स्वतःवरचा अन्याय म्हणजे विसरावा लागेल हे त्याची त्यांना कल्पना होती. आणि तरी सुद्धा त्यांनी सामाजिक समतेला आणि ह्याला जो काय न्याय दिलेला आहे तो आपल्याला दिसून येतो. 1934 मध्ये जनता या वृत्तपत्रामधन त्यांनी असा विचार मांडला होता की जागतिक मंदीची लाट आली आहे आणि कामगार पुढाऱ्यांमध्ये पण बेपनाव आहे, तर अशा वेळेला कामगारांची एकी ही संभवत नाही, तर तो संप जो काय कम्युनिस्ट प्रणित जो संप आहे तो कसा यशस्वी होणार आहे असा त्यांनी त्यावेळेला जो सवाल केला होता. आणि त्याची अविश्वास त्याच्याबद्दलचा तो अयशस्वी ठरण्याची खरे कारण तर त्यांनी अगोदरच सांगितलं होतं की हा ह्याच्यामध्ये जागतिक मंदीची लाट आहे, त्याच्यामध्ये कामगारांना दूर फेकण्याचंच धोरण आहे. आणि हे असा विचार केल्यानंतर त्याच्यामध्ये असं म्हणण्यात आलं की त्या काळामध्ये कामगार होते, त्यांना असा विचार केला तर रेल्वेच्या मध्ये कामगार असंख्य होते आपले, आणि त्या रेल्वेमध्ये चहा आणि फराळ कामगार करू शकत नव्हते. जे कोण कामगार होते ते जर अस्पृश्य असतील तर त्यांना एक भेदाभेदाची मागणूक होती. रेल्वेच्या विहिरींवरती त्यांना पाणी पिता येत नसे, आणि त्यांचे पोर्टर होते, त्यांचे सगळेच उच्च वर्गातील असं ब्राह्मण अधिकारी रेल्वेमध्ये अधिकारी पदावरती होते. त्यांचं एक धोरण जे होतं ते म्हणजे समानतेला फटा देणारं असं एक धोरण होतं. तर त्यामुळे त्याच्यासाठी आपल्याला खूप मोठा लढा द्यावा लागलाय. आणि हा जो लढा आहे हा लढा तुम्हाला म्हणजे अस्पृश्यांना पाणीही मिळू नये ही जी वागणूक आहे याच्याबद्दल आंबेडकरांनी जो केलेला लढा आहे याचा आज जागतिक लढ्यामध्ये आपण त्याचा विचार करू शकतो. अशा प्रकारचा तो एक लढा होता. आणि 15 सप्टेंबर 1938 मध्ये विधानसभेमध्ये संप हा काँग्रेसनी गुन्हा ठरवला याच्याबद्दल आंबेडकरांचं जे कोण केलेलं भाषण आहे हे भाषण एक संयमित नेता किती तुमचं वस्त्रहरण करू शकतो हे दर्शवणारं असं ते भाषण मानता येईल. आणि ट्रेड युनियन्समध्ये काम करणारे जे अभिमानाने आज सांगतात की आम्ही ट्रेड युनियन्स आम्ही कामगारांची धोरणं राबवण्यासाठी आम्ही खूप मोठे प्रयत्न करतो, त्यांनी हे मुद्दाम विधिमंडळामधलं हे भाषण आहे हे मुद्दाम अभ्यासावं असं आहे. जर ट्रेड युनियन हे नुसतं ट्रेड युनियन करून बाबासाहेबांना असं वाटतच नव्हतं की बाबा याच्यामधनं काही सत्ता म्हणजे काही कामगारांचं काही हित होईल, तर ट्रेड युनियन हा सत्ताधारी बनणं हे त्यांच्यासाठी फार महत्वाचं वाटत होतं. त्याच्यानंतर महिला हा म्हणजे एक तर कामगारालाच वागणूक आधी बरोबर नव्हती, त्याच्यातल्या महिला कामगारांची जी वागणूक आहे तर ती तर म्हणजे त्याच्यामध्ये तर म्हणजे तो तर शोषितांचा आणखीन एक त्याच्यापेक्षा खालचा दर्जा असा प्रकार होता. त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना बाळंतपणापूर्वीची 10 महिने आणि बाळंतपणानंतरचे 10 आठवडे आणि 4 आठवडे अशी एक रजा त्यांनी त्यावेळेला मंजूर करून दिली. आणि वेतन समानतेसाठी त्यांनी फार मोठं त्यावेळेला काम केलेलं आहे, वेतन समानतेसाठी फार मोठं काम केलं. आणि असा विचार केला तर आपल्याकडे जगामध्ये सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी पाळणा घराची संकल्पना आणली असावी असं माझं मत आहे की जे महिला असेल तर तिच्या मुलांचा सांभाळ कोणी करावा आणि मग ती मुला तिचं अर्ध लक्ष घराकडे राहतं, तर त्यामुळे पाळणा घरांची एक त्यांनी त्याच्यामध्ये हे केली. विशेष असं की त्यावेळेला खाण कामगारांचा प्रश्न संपूर्ण देशभर दुर्लक्षित होता. आणि असं विचारतात आपल्याकडे रेल्वे ही आपल्या सोयीसाठी झालेली नाहीये, रेल्वे ही झाली आहे मुख्यतः ह्या खाणीमधनं जे काय निघणार खनिज आहे हे तिकडे परदेशामध्ये पाठवण्यासाठी ह्या रेल्वेची खरेदी निर्मिती झालेली होती. आणि धनबाद, राणीगंज, तिसरा आणि सीतापूर याच्या कोळशाच्या खाणीमधल्या असंख्य लोकांच्या प्रचंड मोठ्या समस्या होत्या.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा जगातला एकमेव नेता असा असावा की खाण कामगारांच्याकडे म्हणजे त्या सगळ्या चारही मी जे उल्लेख केलेले चारही विभाग आहेत या चारही विभागामध्ये स्वतः गेले आणि काही काही दिवस तिकडे राहिलेले आहेत. मैं आपके आपके घर में आ सकता हूँ क्या असं म्हणून त्या कामगारांच्या झोपड्यांमध्ये जाऊन त्यांच्याशी चर्चा करणारा माणूस आहे. आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते धनबादच्या एका खाणीमध्ये जवळजवळ 400 फूट खालती म्हणजे जिकडे खरोखरच असुरक्षित आहे तर किती असुरक्षित आहे आणि त्याचं काय काय त्यांनी काय काय समस्या उभी राहू शकतात श्वासापासून सगळ्या काय काय समस्या आहेत तर ह्याच्यासाठी खाणीमध्ये स्वतः उतरणारा कामगार नेता किंवा कामगारांचा मंत्री हा अशी नोंद आहे की त्याच्यानंतरच्या काळामध्ये बाबा असं कोण बाबा आमच्या ह्याच्यामध्ये मॅन्युअल्स मध्ये कोण उतरलेला नेता असा कोणी बघितला नाही किंवा काही नाही. तर असे बाबासाहेब आंबेडकर होते आणि त्यावेळेला खूपच आश्चर्याची बाब होती की कामगार पाया पडत होते की तुम्ही खाणीत उतरू नका बाबा तुम्ही खाणीत उतरू नका आणि आम्ही काय ते तुम्ही आम्ही छान तोंडानी समस्या सांगतो तोंडानी समस्या सांगितलेली माणसाला स्वतः जाणवलेली समस्या आणि तुम्ही सांगितलेली तोंडी सांगितलेली समस्या याच्यात किती फरक असेल याचा त्यांना हे घ्यायचा होता आणि ते खरोखर जाऊन आले खाणीमध्ये. आणि त्याच्यानंतर खाण कामगारांसाठीचे अनेक धोरण त्यांना एक फार मोठे ब्रिटिश त्यांना खूप मानत असत त्यामुळे त्यांनी केलेल्या अनेक सूचना आहेत ह्या खाण कामगारांच्या जे मालक आहेत त्यांच्या गरीब उतरवण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी फार मोठं काम केलं आणि हा भाग जो आहे हा भाग अजूनपर्यंत म्हणजे आपल्या फार मोठ्या प्रमाणामध्ये हा दिसून आलेला नाहीये आपल्या याच्या संघर्षामध्ये दिसून आलेला नाहीये असा थोडासा साहित्यामध्ये उल्लेख बघितला तर खाण कामगारांची मुंशी प्रेमचंद यांनी म्हणजे घेतलेली जी दखल आहे तर ती त्यांनी घेतलेली दखल आहे ही निश्चितपणे आंबेडकरांच्या वाचनामध्ये असेल. आणि असं म्हणतात की दोन एका ध्येयाने चाललेली दोन माणसं असतात तर त्यांच्यामध्ये कुठलं तरी एक इंटरलिंकिंग असं फार मोठ्या प्रमाणात असतं. आणि गाडगे महाराजांसारखा संत प्रवृत्तीचा महाराष्ट्रभर फिरणारा त्याला पण प्रबोधनकारांनी यांचा उल्लेख वॉन्डरिंग संत असा केलेला आहे तर अशा महाराजांच्या बरोबर म्हणजे आध्यात्मिक उच्च कोटीच्या अशा व्यक्ती बरोबरही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वावरले. आणि याचं कारण का की शेतमजुरी म्हणजे तसं विचार केला तर गाडगे महाराज हे शेतमजूरच होते म्हणजे एक आपल्या छोट्याशा जमिनीच्या तुकड्यावरती मजुरी करायची आणि त्याच्यामधनं काही मिळणार नाही म्हणून शहराकडे आलेले जे विस्थापित त्या काळातले होते त्याच्यामधले गाडगे महाराज होते आणि प्रदीर्घ कष्ट हे त्यांच्या जीवनामध्ये होते तर त्यामुळे बाबासाहेब त्यांना नेहमी आदराने त्यांच्याकडे बघायचे आणि त्याच्यामधनं अनेक अनेक वेळेला हे शेतमजुरांचे आणि कष्टकऱ्यांचे प्रश्न हे त्यांच्या डोळ्यासमोर आणणाऱ्या अनेक व्यक्ती होत्या तर त्या सगळ्या व्यक्तींचा विचार हा आपल्या संविधानामधल्या प्रत्येक तरतुदी करताना त्याचं भान ठेवण्यात आलंय. जसं असं विचार केला तर संविधानामध्ये असे काय मुद्दाम असे काही कायदे कामगारांसाठी आहेत का असा विचार केला तर आपण आपल्या संविधानाची जी संविधानाची सुरुवातीच जे आपण ज्याला मुखपृष्ठ म्हणतो त्या मुखपृष्ठामध्येच हे समतेचं धोरण आलेलं आहे. आणि म्हणजे आजच्या काळामध्ये असं म्हणजे महाराष्ट्रातले अग्रगण्य पत्रकार आणि साहित्य संमेलनाचे अध्यक्ष उत्तम कांबळे सर हे स्वतःच एक फिरस्ते आहेत तर त्यांनी असं एक आपल्या याच्यामध्ये भाषणामध्ये उल्लेख केला होता तो फार महत्वाचा आहे की संघटना म्हणजे कामगार संघटनामध्ये असा काय प्रकार होतो की जो प्रकारामध्ये ज्या प्रकारामध्ये एक मुख्य म्हणजे समजा त्यांनी एक शिक्षक संघटनेचं उदाहरण दिलं एक शिक्षक संघटना असताना मग त्याच्यामध्ये परत इंग्रजी शिक्षक संघटना इतिहास शिक्षक संघटना भूगोल शिक्षक संघटना झेडपी शिक्षक संघटना त्याच्यानंतर खाजगी शिक्षक संघटना विना अनुदानित शिक्षक संघटना कायम विना अनुदानित शिक्षण संघटना कंत्राटी कामगार संघटना त्याच्यानंतर तंत्रज्ञान शिक्षक संघटना तंत्रज्ञान प्रेमी संघटना अशा अनेक अनेक फाटे फोडल्यामुळे
एक समग्र असा जो शिक्षण वर्ग शिक्षक शिक्षक वर्गाचा असा एक जो बुलंद असा संघटनेचा असा आवाज असणं गरजेचं होतं, तर तो आवाज गुंतू शकत नाही. आणि मग त्यांच्यामधली नेतृत्व आहेत की एकमेकाला कसा शव काटशव देता येतील असा प्रयत्न करतात. आणि हा 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 जो विचार आहे हा विचार त्याच्यामध्ये फार आताच्या काळामध्ये फार मोलाचा असा वाटतो की आज आज अशी कामगारांची आज अशी अवस्था आहे की परत आपल्याला जी ब्रिटिशांची पद्धत कंत्राटी पद्धत आहे ती परत आलेली दिसून येईल. 31 जानेवारी 1964 मध्ये कोणसा कोळसा खाण कामगार कल्याण अध्यादेश हा जो बाबासाहेब आंबेडकरांनी काढला होता, तर तो त्याची आज सगळीकडेच म्हणजे अशा प्रकारचे कामगारांच्या हितरक्षणाचे सगळे अध्यादेश कसे उडवून टाकता येतील. आज असं काम आता कष्ट करायच्या हाताला काम नाही असा प्रश्न नाही. भारताकडे किंबहुना उत्तम मनुष्यबळ असलेली पाचवेला देश म्हणून बघता येतं, पण तो उत्तम मनुष्यबळामध्ये आजही तुम्ही कुठेही गेलात तरी कामगारांमध्ये जो एक असंघटित जो विभाग आहे त्याच्याबद्दल बाबासाहेबांनी अनेकदा त्याच्यावरती विचार केलेला आणि त्याच्यावरती आपलं मत मांडलेलं दिसून येईल. त्या असंघटित कामगारांना आज एवढी त्यांची दारुण अवस्था आहे की दिवसातले 12 तास काम करा, 8 तास झोपा, 4 तास आपले इतर काही स्वतःचे काही कार्यकलाप करा आणि परत जाऊन कामावरती जाऊन हजर व्हायच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठेही काही त्यांना कुठल्याही प्रकारचे बेनिफिट नाही असं असा दिसून येईल. त्याची बीज ही आपण जेव्हा म्हणतो की जागतिकीकरणाची बीज, तर जागतिकीकरणाची बीज टिपणारा आमचा देश हा खूप अगोदरचा देश असा मानता येईल. याचं कारण का की साधारण तो 1950 या संविधानाच्या आसपासच पुढे 1-2 वर्षामध्ये नया दौर नावाचा एक हिंदी सिनेमा आला. त्यावेळेच्या सिनेमा हे प्रबोधनात्मक होते. त्या नया दौर हा चित्रपट हा खूप गाजला सुद्धा, पण त्याच्यामध्ये ही संकल्पना आली की मॅन वर्सेस मशीन, की मानव आणि यंत्र, तर ह्याच्यामधला जो संघर्ष आहे हा या चित्रपटात संघर्ष झाला होता. साधारण एक मला वाटतं हे 52 साल असावं. त्याच्यानंतर जागतिकीकरण आपण जवळजवळ 40 वर्षानंतर जागतिकीकरणामध्ये आलो आणि 1993 मध्ये आपण जागतिकीकरण खासगीकरण उदारीकरण याचा आपण एक असे समर्थक असा देश झालो. आपल्याला काय टीका करता येणार नाही, कारण का त्याची जी पॉझिटिव्ह म्हणजे त्याची जी सकारात्मक बाजू आहे ती सकारात्मक बाजू आपल्याला म्हणजे मान्य करावीच लागेल याच्यामध्ये. पण त्याची एक अशी अस्पष्ट आणि जिचा उल्लेख न होण्याची अशी एक बाजू आहे. मला खूप आनंद वाटतो आपल्या चॅनलनी कामगार विषयक धोरणासाठी मला इकडे आमंत्रित केलं की त्यामुळे मला ते असं त्याचा उल्लेख करणं गरजेचं वाटतं की त्याची जी एक भयान बाजू आहे ती आज ही माध्यमं दाबत आहेत का, तर ह्याचा उत्तर हो असंच द्यावं लागेल. असं बघा आपल्याकडे रिचर्ड डेस्मंट नावाचे एक व्यक्ती ज्यांना हे वृत्तपत्र किंवा माध्यमांचा एक बादशाह मानलं जातं, डेली स्टार, डेली संडे स्टार, संडे एक्सप्रेस आणि डेली एक्सप्रेस, ह्या व्यक्तीने आपल्या ह्या 4 मोठ्या वृत्तपत्राच्या म्हणजे बलाढ्य अशा ह्याच्यामधून 71 जण 2012 साली कमी केले. तसं संख्या विचार केली तर 71 जणच काढून टाकले. हा, तर त्यांच्या 71 जण काढल्यानंतर त्यांनी जो त्याचा उल्लेख केलाय की याच्यामुळे माझे 50 लाख पौंड दरवर्षी वाचतायत, हा फार म्हणजे भयानक मोठा गंभीर विषयाचा असा प्रश्न आहे की माझे त्यांच्या 71 जण कायमच्या नोकरीतून काढल्यानंतर उरलेले जे माणसं आहेत त्यांच्यामध्येच ते कामाची विभागणी होते. आणि हे आता तुम्हाला सर्वत्र दिसून येईल की कामगार काढून टाकल्यानंतर व त्यांची जागा कोण नवीन घेते असं नाही. आणि त्याच्यावरही आपण आता जो आलेलो आहोत तो रोबोट, म्हणजे आपल्याला जेव्हा बँकेमध्ये त्या दिवशी मुंबईतील एका बँकेमध्ये रोबोट आहे त्यांनी लोकांना मार्गदर्शन करताना दिसला, त्याचा जेवढा आनंद जेवढा वाटतो, तर त्याचे पडघम जे आहेत ते भावी काळात जे उमटणार आहे की हे रोबोट पण तुम्हाला त्याच्यामध्ये रिप्लेस करतील. त्यांना काय भावभावना नाही, त्यांना काय कुठला पगार बिगार काय नाही, त्याची बॅटरी टाकली की तो चालला. आता ही जी एक जागतिक दर्जावरती येणारी जी गोष्ट आहे
आणि आपल्याला आज ते मनोरंजन वाटतं, आज आपण खूप मोठ्या प्रमाणात त्याचा उदोध करतो. एका एका फार मोठ्या अभिनेत्याला सिक्युरिटी म्हणून चार रोबोट आहे, त्याच्या बाजूनी चालतानाचा जो व्हिडिओ बघितल्यानंतर खूप गंमत वाटते. पण ही गंमत आपल्याला किती महागात पडणार आहे भावी काळामध्ये याचाही एक उल्लेख करता येईल. आणि 2012 साली, त्याला 11 वर्ष झाली, तर आपल्या बीबीसी मध्ये 8,000 पत्रकारातून सगळ्यात पहिल्यांदा 140 पत्रकार वजा केले. आणि नंतर त्यांनी 5 वर्षामध्ये 2,000 पत्रकार बीबीसी मधनं, जगभरातले 2,000 पत्रकार हे बेदखल करण्यात आले. आता ह्या 2,000 लोकांच्या वरती जेव्हा आम्ही अभ्यास करतो आहे, तेव्हा असं दिसून आलं की म्हणजे त्यांची जी स्थिती होती की एक बीबीसीचा एक मान्यवर पत्रकार म्हणून त्याला त्याचं जे एक सामाजिक स्थान होतं, तर तो ते सामाजिक स्थान तर सोडाच, पण म्हणजे त्याला आता त्याचं वय पण आहे. तो परत दुसऱ्या संघटनेमध्ये गेल्यानंतर तो लगेच तो काय बीबीसी मध्ये होता म्हणून काय मोठ्या पोस्ट वरती येणार नाहीये. तर त्याची जी त्याच्या खालच्या खालच्या पदावरती येण्याची म्हणजे मानसिकता आहे, त्याच्या वेतनामधली जी तफावत असणारी आहे, तर तो आता तो त्याला काही उपलब्ध नाही म्हणून त्याला कमी वेतनामध्ये त्याची त्याला वापरण्याची जी एक क्षमता प्रवृत्ती झालेली आहे, ह्या प्रवृत्तीवरती सध्या मी एक अभ्यास करतोय. तर ह्या 2,000 जणांचा अभ्यास केल्यानंतर, म्हणजे अभ्यास चालू आहे आता तो, तर असं दिसून येतं की म्हणजे ती 2,000 कुटुंब जवळजवळ म्हणजे तुम्ही एका स्तरावरनं खालच्या स्तरावरती आणलेली आहेत. हे आता हे सगळ्याच ठिकाणी चालू आहे आणि हे म्हणजे होणं क्रमप्राप्त आहे की आपल्याला आता त्यामुळे आपण म्हणतो की बाबा नुसता एक माणूस पूर्वीच्या काळामध्ये ग्रॅज्युएट असला की त्याला अंकात नोकरी असायची. मी जेव्हा इंजिनियर झालो तेव्हा माझ्यासाठी 50 नोकऱ्या उपलब्ध होत, पण ही जी गोष्ट आहे ती नंतरच्या 10 वर्षामध्ये तशी माझ्या नंतर तू जे पण 10 वर्षांनी इंजिनियर झाले त्यांच्या बाबतीत ती स्थिती नव्हती. आणि आता तर ती भयानकच स्थिती झाली की आपल्या मुलांना आपण किती किती पैसे खर्च करून शिकवतो आणि ते पैसे तो त्याच्या पुढच्या 10 वर्षामध्ये तरी कमावणार आहे का, हा प्रश्न एक मोठा निर्माण झालेला आहे. आणि ह्याच्यासाठी खूप मोठं काम करावं लागेल. श्रमिक संघटना आहेत, तर या श्रमिकांचं संघटन हे का होऊ शकत नाही, तर एक तर खूप स्थलांतर करतात आणि दोन्ही दोन्ही असे बाबी विचार करता येतील आपल्याला की गावागावामध्ये शेतमजूर आहेत आणि त्याच्यानंतर मुंबईमध्ये असे चौकाचौकामध्ये सकाळच्या वेळेला जर तुम्ही आलात तर तुम्ही मजूर असे वाट बघत, एखाद्या मजुराचा एखादा कंत्राटदार येईल का याची वाट बघत असतो. जे हे फक्त मुंबईतच होतं असं नाही, तुम्ही कल्याणला जर दामणकर नाक्याला गेले तर तिकडे पण तेच होतं, म्हणजे भिवंडीमध्ये पण तेच होतं आणि ह्याच्यामध्ये औरंगाबाद मध्ये पण तेच होतं की नाक्यावरती तुम्हाला असे मजूर उपलब्ध आहेत. तर ही एक मोठी वाईट अशी योजना आहे. आणि मग त्याच्यावरती उपाय काय काढायचा, तर मग त्या जे कोण असंघटित कामगार आहेत त्यांच्यासाठी दुपारी 10 वाजता शिवशाहीचं भोजन द्यायचं. जे आपण जे करतोय की तो त्या पहिल्यांदा सगळी अशा प्रकारची योजना आली ती साधारण 25 वर्षापूर्वी आली. तामिळनाडूमध्ये 2 रुपयात तांदूळ द्यायचं, तामिळनाडू नाही आंध्र प्रदेश मध्ये 2 रुपयात तांदूळ द्यायचं. आणि मग फुकट वाटायचं, मग काय फुकट काय काय द्यावं, ह्यालाही काय पर्याय म्हणजे काय हे वाटत नाही की काय काय फुकट द्यावं, काही असेल सुकन्या योजना असेल अंत असेल वगैरे, पण त्यांना त्यांना ते कष्ट करायचे आहेत तर त्यांना ह्या सवलती द्याव्या का, की ज्यांना कष्ट करायचे त्यांना नोकऱ्या देऊ शकतो का आपण, हा ह्याचा एक कुठेतरी विचार झाला पाहिजे. की मग ती मोफत संस्कृती वाटते बेरोजगारांसाठी, मोफत संस्कृती. आता आता तर पूर्वीच्या काळामध्ये ते रोजगार मिळवण्यासाठी आपले काही विभाग कामगार विभाग काम करायचा, तर आता तर ते नीती आयोग झाल्यापासून त्याचा डाटाही मिळणं अशक्य झालेलं आहे. म्हणजे आता फक्त कामगार मंत्र्यांनी जाहीर करायचं की आम्ही एवढे एवढे रोजगार उपलब्ध केले, हेच आपल्या नशिबी आहे. तो आकडा बघून आम्ही समाधानी व्हायचं, किंवा एखादी कंपनी आपल्या राज्यातून दुसऱ्या राज्यात येते म्हणून एवढे रोजगार बुडाले म्हणून रडायचं, पण खरोखरच ती कंपनी तेवढे रोजगार निर्माण करणार होती का,
ह्याचं उत्तर आज कोणी कोण ह्याचा प्रश्नच कोण विचारत नसल्यामुळे याचं उत्तर कोणाला उपलब्ध नाही. आणि ह्या हा सगळा जो विचार आलाय तर त्या विचारामध्ये काय 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 बदल झाले, स्वातंत्र्यानंतर काय बदल झाले. तर आम्ही वर्ण माणसाला मी वरती आणलं तर तू तुझ्या तुझ्या पुरतं बोल. हा आमच्या सगळ्याच्या सकलांचा तू तुझ्या बरोबरच्या कामगारांचा काही विचार सांगू नकोस, तू तुझ्याबद्दल बोल. मग त्या कामगारांच्या मग त्याच्यामुळे नैसर्गिक देत्या टोळ्या होतात की जर हेमंत सामंत नेतृत्व करू शकत असेल तर हेमंत सामंतला वेगळा न्याय द्यायचा आणि त्याला आपल्या दबावात ठेवायचा. हे सगळीकडे आज होऊ लागलं दिसत आहे आणि त्या आम्हीमधनं हे उभं करायचं. आणि आज असं जे भांडवलशाही आहे ही भांडवलशहा लोकांना स्वतःला राबवायला लागत नाही. याचं कारण का ते वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी आपले पास टाकलेले आहेत. असं म्हणतात की आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक आणि महाकाय स्वयंसेवी संघटना ह्या सगळ्या यांच्याच एक यांच्याचकडे ठेवलेल्या एक संघटना आहेत आणि ते त्यांच्या माध्यमातून आपल्याला हवी ती चित्र म्हणजे उपलब्ध करतात. आणि हा धोका भांडवल हेच मुख्य भावी काळ ठरणार आहे आणि मानवी श्रम दुर्लक्षित होतील हे आंबेडकरांनी जनता जनता या वृत्तपत्रामध्ये त्या काळामध्ये सांगितलेलं भाव आहे की आजच्या काळामध्ये तशी तशी आपल्याला दिसून येते. तर हा प्रश्न आहे. हा प्रश्न आपल्याला मग त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्या मोफत देण्याची योजना ज्या आहेत मग वृद्धांना द्यायचं, मग श्रावण बाळ योजना द्यायची ज्यांना मुलं बाळा नाहीत त्यांना, अरे पण त्याच्यामधला जो कोण कष्टकरी आहे त्याला काम का नाही द्यायचं, आज हा प्रश्न उपस्थित होतोय. आणि म्हटलं तर असं दिसून येईल की कामं प्रचंड आहेत आणि काम करणारी माणसंही प्रचंड आहेत पण वेतन कमी कमी कमीत कमी वेतनात तयार होणारा कामगार ह्याची आवश्यकता आहे. त्यामुळे तो ही जी काही दरी आहे ही दरी आपल्याला एक म्हणजे ह्याच्याबद्दलच एक सर्वंकष धोरण तयार करण्यासाठी अनेक अनेक लोकांना आपलं काहीतरी त्याच्यामध्ये योगदान द्यावं लागेल. त्यांना मागची कागदपत्र चळावी लागतील. केवळ काल मार्क्सने दास कॅपिटल लिहून कॅपिटलायझेशनच्या पद्धतीवरती त्यांनी जी काही चर्चा केली तर ही आज आपल्याला ती आज आपल्याला वाचावी लागेल पुन्हा. तर त्याच्यामध्ये अनेक काही गोष्टी त्या काळाला काळाशी अनुरूप असतील तर आजच्या काळाला त्या अनुरूप असतील तर त्याच्यामध्ये आपल्याला चर्चा करून विचार करावा लागेल की याच्यामध्ये आपल्याला काय बदल करता येईल आणि कुठल्या बदल. आपण असं म्हणतो किंवा ती कुठलीही व्यवस्था असो की ती हुकुमशाही असो, सामाजिक पद्धती असो किंवा म्हणजे डाव्या विचारसरणीची असो, पण ह्याचा कुठलीही विचारसरणी तुम्ही घ्या पण ह्याच्यामध्ये जो विचारसरणी आपण ज्याला म्हणतो त्यातला जो विचार हा जो गाभा आहे हा कुठेतरी बाहेर ठेवणार आहोत का, ह्याचा कुठेतरी विचार झाला पाहिजे. मी आपल्याला पुन्हा आपले आभार मानतो की अशा सारख्या तळमळीच्या विषयावरती, खरं तर मी प्राध्यापक आहे त्यामुळे मी तासनतास ह्याच्यावरती बोलू शकतो पण आपण जी दिलेली वेळेची मर्यादा आहे ती मी पाळतोय असं मला वाटतंय. तर मी माझ्या इकडे वाणीला विराम देतो. कामगारां जय जय जगत विनोबांचा नारा आहे, जय कामगार जगत असा व्हावा मी इच्छा अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद हेमंत सामंत सर. तुम्ही अत्यंत विस्तृत पद्धतीने थोड्या वेळामध्ये मांडणी केली की स्वातंत्र्यपूर्व काळात किंवा संविधान अस्तित्वात येण्यापूर्वी एकूणच या देशातल्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची स्थिती काय होती आणि त्यासाठी कुठल्या कुठल्या असणाऱ्या समाजसेवकांनी महामानवांनी कामं केली आणि त्यांचं काय योगदान आहे हे तुम्ही तुमच्या अधोरेखित केलं. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना बनवल्याच्या नंतर या सगळ्यांचा संदर्भ घेत कामगारांच्या हितासाठी या देशामध्ये कायदे बनवले गेले. कामगारांचे कामाचे तास असतील, त्यांच्या आरोग्याची व्यवस्था असेल, कामगारांच्या शिक्षणाची व्यवस्था असेल, अशा वेगवेगळ्या गोष्टींच्या संदर्भातले कायदे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेमध्ये करून एकूणच आपलं राज्य जे आहे ते वेलफेअर स्टेट आहे, कल्याणकारी राज्य आहे. कल्याणकारी राज्यामध्ये एक जनता ही प्रमुख असते,
पण जागतिकीकरण आणि उदारीकरणाच्या धोरणानंतर जनता ही गौण होऊन कुठेतरी भांडवलदार हे प्रथम, इन्कम हे प्रथम अशा पद्धतीची मांडणी सरांनी केली. त्यांनी एक चांगला शब्द वापरला की आम्ही भारताचे लोक अशा पद्धतीनं प्रास्ताविकात जी संविधानाची सुरुवात होते आणि ज्या प्रास्ताविकाबद्दल बोलताना म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे जे माजी न्यायमूर्ती आहेत अली नरीमन ते असं म्हणाले होते की हे जे प्रास्ताविका जी आहे संघट म्हणजे संविधानाची ही मूळ राज्यघटना आहे आणि उरलेले सगळे जे कलम वगैरे जे आहेत ते राज्यघटनेच्या फुटनोट आहेत अशा पद्धतीनं त्यांनी त्याने केलं होतं. तर त्याचा संदर्भ ते सरांनी एक चांगल्या पद्धतीनं मत मांडलं की आम्ही पासून आपण मी कडे चाललेलो आहे, माझा फायदा, माझा व्यवसाय, माझी कमाई अशा पद्धतीनं भांडवलशाही व्यवस्थेकडे आपण जातोय. ज्या कामगारांसाठी मोठ्या संघर्षाने डॉक्टर बाबासाहेबांनी तरतूद केली आणि कामगार संघटनांनी संघर्ष करून या देशामध्ये 29 कायदे जे मंजूर करून घेतले होते ते मंजूर केलेले कायदे आता स्क्रॅप करून भांडवलदारांच्या धार्जीने असणारे 3 नवे कायदे या देशामध्ये आलेले आहेत. त्यामुळे भारतीय राज्यघटनेच्या कामगार धोरणाला कुठेतरी हरताळ फासण्याचं काम होत आहे का हे सुद्धा या निमित्ताने आपण पाहिलं पाहिजे. सामंत सर तुमचं खूप खूप धन्यवाद, तुम्ही अत्यंत महत्वाच्या विषयावरती संवाद केला. तर आपण या कामगार विषयावरती आणि संविधान विषयावरती सामंत सरांचे विचार ऐकलेले, यावरती अनेक अंगानं बोलता येईल, अनेक मुद्द्यांवरती बोलता येईल, कायद्याच्या भाषेत सुद्धा या संदर्भात बोलता येईल. आपण वेगवेगळ्या विचारवंतांकडून या भारतीय राज्यघटनेचे पैलू समजून घेतो. तुम्ही हेमंत सरांचं ऐकलेलं आहे, तुम्हाला हे ऐकल्याच्या नंतर नेमकं काय वाटतं तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा. धन्यवाद.